नेक्स्ट एग्जाम्पल पहा. एग्जाम्पल नंबर ए, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव दैट पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू रूट थ्री इंटू ए. आता हे एग्जाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा. डायग्राम मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पहा. आता इथे आपल्याला कोणत्या कोणत्या साइड्स इक्वल दिलेले आहेत त्या पहा. तर इथे पी क्यू पहा, मी इथे दाखवतोय पहा, रेड कलरने दाखवतो. पी क्यू ची लेंथ आहे ए. त्यानंतर पी आर पहा, पी आर ची लेंथ आहे ए. त्याच्यानंतर क्यू आर पहा, क्यू आर ची पण लेंथ दिलेली आहे ए, खाली दिलेली आहे पहा इथे क्यू आर. देन क्यू एम पहा म्हणजेच एम क्यू आणि आर एन पहा. तर ही सर्व लेंथ आपल्याला इक्वल ए इतकी दिलेली आहे. तर हे मी स्टार्टिंगला इथे लिहितोय पहा. आता आन्सरची फर्स्ट लाईन लिहिताना इथून स्टार्ट करतोय पहा. पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू पी आर इज इक्वल टू एम क्यू इज इक्वल टू आर एन इज इक्वल टू ए. एकाच स्टेटमेंट मध्ये आपण हे सगळं लिहिलेलं आहे आणि पुढे मी गिवन देतोय रिजन. याला याचा वापर करायचा आहे त्यामुळे याला नंबर दिला वन. आता आपण ट्रायंगल पीएमआर चा विचार करा. इन ट्रायंगल पीएमआर, पीएमआर पहा. इन ट्रायंगल पीएमआर क्यूएम इज इक्वल टू क्यू आर आहे की नाही पहा. क्यूएम इज इक्वल टू क्यू आर, क्यूएम इज इक्वल टू क्यू आर का? तर फार तर इथे फ्रॉम वन लिहू शकतो आपण, वरती आपण सांगितलेलेच आहे. त्यामुळे फ्रॉम वन असं मी इथे रिजन लिहितो. म्हणजेच इथे पहा क्यू एम इज इक्वल टू क्यू आर आहे, म्हणजेच एम क्यू इज इक्वल टू क्यू आर. इथं फार तर मी क्यू एम लिहिलेलं आहे, तर इथे एम क्यू लिहिलं तरी चालेल. क्यू एम इज इक्वल टू क्यू आर, क्यू एम इज इक्वल टू क्यू आर, हे दोन्ही ए इतकं आहे. म्हणजे क्यू हा एम आर चा मिड पॉइंट आहे पहा. आता तुम्ही जर या ट्रायंगलचा विचार केला इथे पहा, हा मी ब्ल्यू कलरचा दाखवतोय पहा. ट्रायंगल याचा विचार करा, तर याच्यामध्ये ही मेडियन आहे, कारण इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट इक्वल आहे पहा. ब्ल्यू कलरचा ट्रायंगल पहा, पी क्यू मेडियन तयार होते, कारण क्यू हा मिड पॉइंट आहे एम आर चा, हे लक्षात घ्या. आता हेच मी स्टेटमेंट इथे लिहितोय. देअर फोर सेगमेंट पी क्यू इज द मेडियन, देअर फोर सेगमेंट पी क्यू इज द मेडियन, मेडियन. आणि मग आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. आता इथे बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम, जस्ट अ मिनिट, बाय अपोलोनियस थेरम. हा अपोलोनियस थेरम काय यूज करू शकतो, तर इथे मेडियन आहे म्हणून. कसा अपोलोनियस थेरम यूज करायचा पहा. पीएम स्क्वेअर इथे पहा दाखवतो डायग्राम मध्ये, पीएम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू टू पी क्यू स्क्वेअर प्लस टू एम क्यू स्क्वेअर असं येईल. ओके पहा, आता मी लिहितो इथे पीएम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू टू पी क्यू स्क्वेअर प्लस टू एम क्यू स्क्वेअर. टू एम क्यू किंवा क्यू एम लिहिलं तरी चालेल, एम क्यू
स्क्वेअर। आता आपल्याला इथे व्हॅल्यू ठेवायची आहे। आता इथे व्हॅल्यू ठेवत असताना पहा, देअर फोर लिहितोय मी इथे, देअर फोर। पीएम ची व्हॅल्यू माहिती नाही, पीएम पहा डायग्राम मध्ये माहिती नाही आहे। प्लस पी आर ची व्हॅल्यू पहा, पी आर, पी आर ची व्हॅल्यू ए आहे, त्यामुळे ए स्क्वेअर होणार इथे, पी आर स्क्वेअर असल्यामुळे। टू इंटू पी क्यू ची व्हॅल्यू देखील ए आहे, त्यामुळे ए पी क्यू स्क्वेअरच्या ऐवजी ए स्क्वेअर येणार व्हॅल्यू। प्लस टू इंटू एम क्यू, एम क्यू ची व्हॅल्यू देखील पहा इथे वरती वर दिलेली आहे, त्यामुळे ए स्क्वेअर येणार आहे। आणि इथे रिझन मी लिहितोय फ्रॉम वन, वन मधल्या या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत आपण, हे लक्षात घ्या। पहा इथे आता नेक्स्ट पार्ट पहा, देअर फोर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू हे टू ए स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर फोर ए स्क्वेअर मायनस, इकडचे ए स्क्वेअर प्लस आहे, तिकडे आल्यानंतर मायनस ए स्क्वेअर झाले, हे लक्षात घ्या। आता आपल्याला नेक्स्ट पार्ट सोडवायचा आहे, पहा पुढे जस्ट मिनिट। हा आता नेक्स्ट पार्ट, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू, देअर फोर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए स्क्वेअर मायनस वन ए स्क्वेअर, म्हणजेच थ्री ए स्क्वेअर झाले। आणि मग आता स्क्वेअर रूट घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे। टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट पी एम इज इक्वल टू थ्री च रूट रूट थ्री आणि ए स्क्वेअर च ए, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट। हा म्हणजेच इथे पी एम आपल्याला पी एम इज इक्वल टू रूट थ्री ए मिळालेले आहेत। ओके तर हे मी बॉक्स मध्ये ठेवतो। आता सेम टू सेम असंच आपल्याला पी एम ची व्हॅल्यू काढता येते। पी एम जसं आहे की नाही तसं पी एम ची व्हॅल्यू काढता येते सेम टू सेम। इकडचा ट्रायंगल विचारात घेऊन पी क्यू एन ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे। पी क्यू एन ट्रायंगल पहा, त्याची पी आर ही मेडियन आहे। सेम टू सेम अपोलोनियस थेरम यूज करून आपण पी एन ची जर व्हॅल्यू काढली तर ती अर्थातच आपल्याला रूट थ्री एच येणार आहे। म्हणून मी इथे लिहितोय, ते सगळं लिहित बसायची गरज नाही। सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, वी कॅन प्रूव्ह दॅट पी एन इज इक्वल टू रूट थ्री ए। सेम टू सेम इथे आपल्याला मिळणार आहे ते, त्यामुळे पी एन ची व्हॅल्यू आपण इथे बॉक्स मध्ये ठेवलेली आहे। आणि मग लास्टला आपण लिहू शकतो इथे देअर फोर, जे प्रूव्ह करायला सांगितले ते इथे पहा एक्झाम्पल मध्ये। तर पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू, म्हणजे पी एम आणि पी एन ची व्हॅल्यू सेम आहे आणि ती रूट थ्री ए इतकी आहे, आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं, तर ते इथे प्रूव्ह झालेलं आहे। पहा इथे लास्टला दाखवलेलं आहे पी एम इज इक्वल टू पी एन इज इक्वल टू रूट थ्री ए, आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं, जे प्रूव्ह झालेलं आहे। दहावं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर टेन। प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिवली फ्रॉम द सेम पॉइंट अँड ऍट द सेम स्पीड। आफ्टर टू अवर्स डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर, फाइंड देअर स्पीड पर अवर। तर असं एक्झाम्पल आहे। तर आता हे एक्झाम्पल सोडवताना आपण इथे एक डायग्राम घेऊ। डायग्राम पहा, समजा ए पासून स्टार्ट केलेला आहे, पॉइंट ए रिप्रेझेंट द पॉइंट फ्रॉम व्हेअर प्रणाली अँड प्रसाद स्टार्ट वॉकिंग। इथून इथं आपण इथून स्टार्ट केला मानूया, टू साइडला
असा ट्रायंगल तयार होईल तो इथे राइट एंगल येईल इथे आपण नेम देऊया समजा ए पासून स्टार्ट केलेला आहे इकडे आपण बी पॉइंट घेऊ आणि इकडे सी पॉइंट घेऊ एक जन इकडे जातोय एक जन इकडे जातोय पाहता हाँ आता इथे डायग्राम ची माहिती थोडक्यात लिहावी लागेल पॉइंट ए रिप्रेझेंट फेयर प्रणाली एंड प्रसाद फेयर प्रणाली एंड प्रसाद स्टार्ट वॉकिंग स्टार्ट वॉकिंग चालायला सुरुवात केलेली आहे ये पासून प्रसाद आणि प्रणालीने ओके हाँ आता नेक्स्ट पहा सेगमेंट ए बी काय दाखवतो पाथ ऑफ प्रणाली एंड सेगमेंट ए सी रिप्रेझेंट द पाथ ऑफ प्रसाद पहा हे लिहूया आपण सेगमेंट ए बी एंड सेगमेंट ए सी रिप्रेझेंट्स द पाथ represents the path of Pranali and Prasad. Path of Pranali and Prasad respectively. Paha AB ikde ए बी इकडे प्रणाली प्रणालीचा हा पाथ आहे आणि हा इकडचा पाथ जो आहे तो प्रसादचा आहे ओके हा आता आफ्टर टू अवर्स प्रणाली रिचेस पॉइंट बी अँड प्रसाद रिचेस पॉइंट सी पहा आफ्टर टू अवर्स टू अवर प्रणाली रिचेस एट बी एंड प्रसाद रिचेस जस्ट मिनिट एंड प्रसाद reaches at C. आता BC हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे रूट 15 इंटू सॉरी 15 रूट 2 असं दिलेलं आहे 15 रूट 2 किलोमीटर दिलेलं आहे म्हणजेच BC इज इक्वल टू 15 रूट 2 किलोमीटर तर हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आता दोघांचं स्पीड सेम आहे प्रणाली आणि प्रसादचं स्पीड जे आहे चालण्याचं ते सेम आहे प्रणाली अँड प्रसाद आर वॉकिंग एट द सेम स्पीड लेट प्रणाली अँड प्रसाद are walking at the same speed x kilometer per hour तर हे स्पीड आपण x स्पीड आहे असं आपण इथे मानलेलं आहे तर आता आपल्याला माहिती आहे दोघांनी जे डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आहे ते पहा डिस्टन्स कव्हर्ड आपण कसं काढतो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम करतो स्पीड इंटू टाइम तर हा फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाइम
ओके जस्ट मिनिट हाँ आता आपल्याला एबी डिस्टन्स काढायचा आहे. देअरफोर एबी इज इक्वल टू डिस्टन्स काढायचं आपल्याला स्पीड इन टू टाइम करायचं आहे. म्हणजे एक स्पीड आहे आणि टाइम टू अवर आहे. त्यामुळे इथे एबी इज इक्वल टू 2x किलोमीटर होणार. 2x किलोमीटर झाले. तसंच एसी इज इक्वल टू काढायचं. एसी इज इक्वल टू एक्स इंटू टू होणार. म्हणजेच ते पण 2x किलोमीटर होणार. 2x किलोमीटर. ओके हा तर इथपर्यंतचा पाठ लक्षात घ्या. आपली आता वेळ संपलेली आहे. नेक्स्ट पिरियडला आपण हे कंटिन्यू करू.